मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवडी नावाशेवा सिलिंग प्रकल्पाची पाहणी केलेली आहे। शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक जो आहे त्याच्या आज गर्डरचं लॉन्चिंग होतं। हा गर्डर देशातला सगळ्यात लॉन्गेस्ट म्हणजे 180 मीटरचा गर्डर होता आणि त्यासाठी आम्ही पाहणीसाठी आलो होतो। हा 22 किलोमीटरचा सिंगल लॉन्गेस्ट सीलिंग आहे, सी ब्रिज आहे, हा देशातला सगळ्यात लॉन्गेस्ट आहे आणि जवळपास हे 22 किलोमीटरचं अंतर जे आहे हे म्हणजे मुंबई ठाणे नवी मुंबई आणि कोकण म्हणजे रायगड चिरलेजवळ हा सीलिंग लँड होतो आहे आणि हा आपण पुढे वरळी कोस्टलला देखील जोडतो आहे। म्हणजे 22 आणि 5 27 किलोमीटरचा हा हायवे लॉन्गेस्ट ब्रिज आहे। जे 2.5 ते 3 तास ज्या प्रवासाला लागतात ते केवळ 12 ते 15 मिनिटांमध्ये या पुलावरून या ब्रिजवरून लोक प्रवास करतील। यामुळे इंधन वाचेल, वेळ वाचेल, पोल्युशन कमी होईल आणि एक प्रकारचा हा मुंबईवर इम्पॅक्ट आणि कोकण जे आहे रायगडमध्ये एक इम्पॅक्ट करणारा हा सगळ्यात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या कमी झालेल्या वेळामुळे मुंबईकडे येणारे जे काही रॉ मटेरियल आहे, फिनिश गुड्स आहेत, लेबर्स आहेत, हे अति जलद या ठिकाणी पोहोचतील आणि पलीकडे रायगड चिरलेमध्ये ग्रोथ सेंटर होईल, लॉजिस्टिक पार्क होतील, टाउनशिप होतील आणि एक प्रकारे इकॉनॉमी आपली बूस्ट होईल। आणि म्हणून हा एक आगळा वेगळा प्रकल्प आहे। ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला हा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक आहे आणि त्याचं लाईट वेट आहे परंतु हेवी ट्रॅफिक कॅरिंग करणारा हा टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे आणि म्हणून इको फ्रेंडली पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प आहे। आपल्याला माहीत आहे की इथे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर येतात आणि असं वाटलं होतं की हा पुलाचं काम चालू झाल्यानंतर फ्लेमिंगो जातील परंतु मी माहिती घेतली फ्लेमिंगो गेले नाहीत, वाढलेले आहेत। याचं कारण जे काही इथे काम झालं ते काम देखील मला वाटतं रिव्हर्स सर्क्युलेटिंग ड्रिलिंग अशा या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे त्यातून आवाज देखील येत नव्हता। त्यामुळे सगळी एवढी बारीक अगदी मायन्यूट प्लॅनिंग करून या ठिकाणी हे पुलाचं काम झालेलं आहे आणि हा सगळ्यात लांबीचा सी ब्रिज येत्या 23 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल, लोकांसाठी खुला होईल। हा लोकांना फार मोठा दिलासा देणारा आहे, इकॉनॉमिक ग्रोथ करणारा आहे आणि एक प्रकारचं वरदान ठरेल असा हा प्रकल्प आहे। हिंदी में जाना चाहेंगे सर, आज आप लोगों ने पूर्ववर्ती सगळ्यात देशात पहिल्यांदाच संपूर्ण ओपन रोड टोलिंग सिस्टम होणार आहे त्याच्या संदर्भात काय माहिती? हा यामध्ये मी माहिती म्हणजे त्याच्यामध्ये या पुलावर मध्ये असे इतर टोल नाके नसतील, त्यामुळे ही वेगळी टेक्नॉलॉजी असेल, लोकांचा वेळ वाया जाणार नाही आणि लोकांना थांबावं लागणार नाही अशा प्रकारची टेक्नॉलॉजी यूज होईल। यहाँ पर 22 किलोमीटर MTHL जो शिवडी नावाशेवा ट्रांस हार्बर लिंक जो है उस काम जो तेजी से चल रहा है, 85 to 90% इसका काम पूरा हुआ है। आज देश में सबसे लॉन्गेस्ट गर्डर लॉन्चिंग था और ये जो देश में सबसे लॉन्गेस्ट सी ब्रिज है ये मुंबई कोस्टल हाईवे को कनेक्ट हो जाएगा और यहाँ से मुंबई ठाणे नवी मुंबई रायगढ़ और ये आगे जाके हम लोग मुंबई पुणे एक्सप्रेस को भी कनेक्ट कर रहे हैं और मुंबई गोवा को भी कनेक्ट कर रहे हैं ताकि ये मुंबई से कोंकण और मुंबई से पश्चिम महाराष्ट्र पुणे की तरफ जाने वाले सभी यात्रियों को फ़ायदेमंद होगा। और बहुत ही ये इको फ्रेंडली है, ये एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल इसमें किया है, ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक का यूज़ इस्तेमाल किया है, इसका वेट भी कम है लेकिन हेवी वेट कैरिंग करने की कैपेसिटी इसमें